मिसिंग झालेला जे डेड बॉडी आढळून आली. पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 तारखेला उशिरा म्हणजे जवळ 5 तारखेला सकाळी आमच्याकडे एक मिसिंग तक्रार आली होती. त्या अनुषंगाने आनंद साहेबराव उनावणे, साधारणतः वय 45 वर्ष, हे नर्मदा बिल्डिंग SNDP कॉलनीच्या पाठीमागं फ्लॅट नंबर 2 मध्ये राहत होते. त्यांचे भाऊ विष्णू उनावणे यांनी माहिती दिली की त्यांचे कालपासून भाऊ भेटून येत नाही आहेत, तर त्यांचा चिटफंडचा व्यवसाय आहे आणि ते त्यांना भेटत नाही आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही मिसिंगची तक्रार नोंद केली. 2621 हा मिसिंग कंप्लेंटचा नंबर आहे. त्यांचे कॉल डिटेल्स वगैरे काढून जिथे त्यांची लोकेशन येतील तर त्या लोकेशनमध्ये आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे प्रयत्न चालू असतानाच काल पुन्हा इन्फॉर्मेशन भेटली की एक अनआयडेंटिफाईड बॉडी, डेड बॉडी ही महाडमध्ये जिल्हा रायगड येथे सापडलेली आहे पाण्यामध्ये. तर त्यांचे फोटोग्राफ्स घेऊन, यांचे ओरिजिनल फोटोग्राफ्स घेऊन थोडेसे आम्हाला मिळते जुळते आल्यासारखे वाटल्यानंतर आम्ही पोलिसची टीम आणि त्यांची कुटुंबीय तिकडे पाठवल्यानंतर आत्ता त्यांनी ते स्वतः आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि आनंद साहेबराव उनावणे यांची डेड बॉडी महाडमध्ये सापडलेली आहे. आता यामध्ये तपास चालू आहे, पण त्या अर्थी मिसिंग कंप्लेंट आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अँगलनं तपास करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यांचं जिथे ते लोकेशन आलं आमच्याकडं, त्या लोकेशनवरती जाऊन पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, क्राईम युनिटचे कर्मचारी अधिकारी या सर्वांनी अहोरात्र प्रयत्न केला, पण त्यांचे लोकेशनमध्येच चालू होणं आणि मध्येच स्विच ऑफ होणं ह्या अशा इनकन्सिस्टन्सीमुळे त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन सापडणं येत नव्हतं. आणि आजही त्याला बरेचसे अँगल आहेत, जो त्यांचा मोबाईल आहे आजही तो दुसऱ्या दिशेने दाखवतो आहे आणि डेड बॉडी दुसऱ्या ठिकाणी दाखवलेला आहे. तेही मोठ्या हा कॉन्स्पिरसीचा हा भाग वाटतो. त्यामुळं सुरुवातीला जी जशी प्रकारची आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो आणि इथून पुढेही वेगवेगळे माहिती जशी मिळेल तसं आम्ही तपासामध्ये पुढे जाऊ.